लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें। बांधवानु माता भगिनींनो, एक छानसी आणि सुंदरसी रमाई आपल्या समोर सादर करतोय की जी रमाई आता पर्यंत कोणीही आपल्या समोर मांडली नाही, ती अशी रमाई आपल्या समोर मांडणार आहे। करुणेची कविता, करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाहीस स्वरातही, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरात तू। करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरांतही, डोळ्यामधले व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही, आर्ततेची सदा फुली तू मावत नाहीस अश्रुतही, सूर्या बरोबर संसार तुझा चांदणे झाली सागीतही, सूर्या बरोबर संसार तुझा चांदणे झालेस आगीतही, आणि सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही, सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही, रमाईने नित्य स्वप्न असे पहावी रमा, रमाईने नित्य स्वप्न असे पहावे शिकून साहेबानी महाज्ञानीवंत व्हावे, साहेबा प्रती साहेबा प्रती रमाची ही भावना मनोज राजा, असतील तेथे माझे साहेब सुखी राहा, असतील तेथे माझे साहेब सुखी राहावे। एक एक शब्द ऐकावा बांधवांनो, अहो पत्रात पत्रात लिहित रमा, आणि हा प्रसंग आहे 1913 ते 1917 दरम्यानचा, सयाजीराव गायकवाडांच्या स्कॉलरशिपमुळे बाबासाहेब विदेशात जातात आणि त्यावेळी रमाई बाबासाहेबांना निरोप द्यायला धक्क्यावरती जाते आणि जाता जाता साहेबांना म्हणते, साहेब अमेरिकेला गेल्या गेल्या खुशालीचं पत्र पाठवा, आणि बाबा साहेब तुमचे माझे बाबा ह्या कोटी कोटी उपेक्षितांचे नडितांचे पीडितांचे दुरितांचे बाबा अमेरिकेला गेल्या गेल्या पत्र लिहितात, रामू
मी अमेरिकेला सुखरूप पोहोचले, माझी काळजी करू नकोस, बाबाचं पत्र आलं। आणि मग रमाई सुद्धा बाबाला पत्र लिहिते। काय लिहिलं असेल एका महामातेनं, काय लिहिलं असेल या बहुजनाच्या महाआईनं, मोठ्या आईनं काय लिहिलं असेल पत्रामध्ये, ते सादर करतोय। अहो पत्रात पत्रात लिहित साहेब, माझी चिंता ना करता सीता। अहो पत्रात लिहित माझी चिंता ना करता सीता। मी लेकराना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा। बांधवांनो, ही शब्द रमाईचे आहे। आणि आज या समाजाला जर बाबासाहेब हवे असतील तर समाजामध्ये रमाई सुद्धा निर्माण करावे लागतील, त्याशिवाय बाबासाहेबाचं संगोपन होणार। म्हणून मावल्यांनो, अनुकरण करायचं झाल्यास रमाईचं अनुकरण करा। काय लिहिते रमाई आपल्या पतीला, आपल्या साहेबाला? साहेब पत्रात लिहिते, अहो पत्रात लिहिते माझी चिंता, ना करता सीता, माझी चिंता ना करता सीता। मी हाले किराना सांभाळते, पण तुम्ही साहेब स्वतःला तुम्ही साहेब स्वतःला जपा, कारण उपाशी कधी साहेब, अहो उपाशी कधी मी शिळी पाती खाई, 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 पण तुमची राम तुमच्या पाठी शिराईल, तुमची राम करू नका हो परवा सांभाळी ते मी सर्वा, करू नका हो परवा सांभाळी ते मी सर्वा, करू नका हो परवा सांभाळी ते मी सर्वा। तुमची रामूही रामूही बोलते स्वतः काय, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, कारण साहेब तुम्ही जर तब्येतीकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला प्राप्त करावयाचं उद्दिष्ट प्राप्त होणार नाही, त्यासाठी स्वतःला जपा। म्हणून रमाई पत्रामध्ये लिहिते,
तुम्ही तब्येती कडे लक्ष द्या, तुम्ही तब्येती कडे लक्ष द्या, पड येईल तुमच्या तपा, तुम्ही तब्येती कडे लक्ष द्या, फळ येईल तुमच्या तपा, अहो मिले कराना मिले किराना सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला लिहिते कष्टाची माझ्या अहो कष्टाची माझ्या चिंता नसू दे, कष्टाची माझ्या चिंता नसू दे, अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या, अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या, अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या, अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या। साहेब तुम्ही खूप शिकाव, तुम्ही खूप शिकाव आणि विजयी व्हाव, तुम्ही खूप शिकाव हो विजय व्हाव, तुम्ही खूप शिकाव विजय व्हाव, पदवी घेऊन पदवी घेऊन 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 याव। पण साहेब तुम्ही वेळेवर जेवण करा, एकदा बाबासाहेबांनी पाश्चिमात्य देशाच्या घटनेचं कायद्याचं पुस्तक आणलं 500 रुपयाला, आणि ते वाचत असताना रमाई बाबासाहेबांच्या अभ्यासिकेमध्ये जेवण घेऊन गेल्या, सकाळचं जेवण घेऊन गेल्या दुपारचं। बाबाला सांगलं की साहेब जेवण करून घ्या, बाबासाहेबांनी सांगलं रमा ठेव तिथे मी जेवणार, ताट ठेवून रमाई गेली। परत जेव्हा रमाई संध्याकाळचं जेवण घेऊन गेली, पाहते सकाळचं जेवण तसंच, वाचण्यात एवढे बाबासाहेब तल्लीन व्हायचे, मंत्रमुग्ध म्हणणार नाही तल्लीन, हे रमाईला माहीत होत। आणि म्हणून पत्रामध्ये रमाई लिहिते, साहेब तुम्ही वेळेवर जेवण करा, तुम्ही वेळेवर जे नका आठू मामू व्यथा, नका आठू मामू व्यथा, अहो मी मिले किराणा सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला तपा, साहेब स्वतःला
बांधवानो, मी मगाशी बोललो की माझ्या समाजातल्या माय मावल्यांनी रमाईचं अनुकरण करावं। करू नको अनुकरण ऐश्वर्या माधुरीचं, तुझा दर्जा खुजा होईल। करू नको अनुकरण ऐश्वर्या माधुरीचं, तुझा दर्जा खुजा होईल। अगं अनुकरण करा रमाईचं, तुमची घरोघर पूजा होईल। आणि अलीकडे बांधवांनो, जबाबदार स्टेजवरती बसून जबाबदार लोकांशी बोलत आहो। अलीकडे आमच्या समाजामध्ये फॅड आले। मी नांदेडला एका माझ्या मित्राकडे गेलोय, त्याला चार मुली। म्हणलं, बेटा तुझं का नाव काय? ते म्हणले, माझं नाव आचल। म्हणलं, अरे बापरे। दुसरी आली, म्हटलं, बेटा तुझं नाव काय? म्हणले, माझं नाव पायल। तिसरी चहा घेऊन आली, तिला विचारलं, बेटा तुझं नाव काय? बिंदिया। अरे तुम्ही बुद्ध आहात की मुसलमान समजतच नाही। यात बौद्ध संस्कृती झडकते का? नाही झडकत। म्हणून मला म्हणायचंय, ना जुदाई नाम रखूंगा, ना जुदाई नाम रखूंगा, ना बिदाई नाम रखूंगा। बेटी हुई अगर मेरे बेटे को तो रमाई नाम रखूंगा। बेटी बेटी अगर हुई मेरे बेटे को तो रमाई नाम रखूंगा। बांधवानो, आपली संस्कृती बुद्ध फिलॉसॉफी, बौद्ध संस्कृती, जगमान्य संस्कृती म्हणजे बहुजनांची संस्कृती, त्या संस्कृतीचं जतन करा। काय लिहिते रमाई बाबासाहेबांना? ऐका, जरी हो वो वन वन जरी, जरी हो वो वन वन मला मान्य आहे, जरी हो वो वन वन मला मान्य आहे, जरी हो वो वन वन मला मान्य आहे, जरी हो वो वन वन मला मान्य आहे। पण साहेब, तुम्ही लाभले मजला मी अन्य आहे, कारण माझं अहो भाग्य हे, माझं अहो भाग्य हे, माझं सौभाग्य हे, माझं अहो भाग्य हे, माझं सौभाग्य हे, माझं अहो भाग्य हे, माझं सौभाग्य हे, माझं अहो भाग्य हे, ओ हो माझं सौभाग्य हे। धनी मजला भुला, धनी मजला भुला, लाभुला तुमच्या परी। किती समाधान। माझं अहो भाग्य, माझं सौभाग्य, धनी मजला भुला, धनी मजला भुला, लाभुला तुमच्या परी। पण धनी तुम्ही सावध रहा, खाली लरमाईन, धनी तुम्ही सावध रहा। ज्यावेळी बाबासाहेब रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले, एक महार गडावरती येणार म्हणून सर्व आजूबाजूच्या गावाला दौंडी पिटण्यात आली आणि बाबासाहेबाला त्या ठिकाणी जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला। ही वार्ता रमाईला कळली की माझ्या साहेबाला
काही समाजकंटकांनी मारण्याचा प्रयत्न केला, रमाईच्या कॉम्प्युटर मध्ये सीड झालं, म्हणून रमाई पत्रामध्ये लिहिते बाबासाहेबांना, अहो धनी तुम्ही सावध रहा, धनी तुम्ही सावध रहा, कुणी वार करतील छुपा, अहो धनी तुम्ही सावध रहा, कारण कुणी वार करतील छुपा, मी लेक राणा सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, सादर करतोय ज्यावेळी पत्र येते बाबासाहेबाचं की रमा मी सुखरूप पोहोचलोय, त्यावेळी रमायला किती आनंद होतोय, आणि त्याच वेळी रमायला शिक्षणाचं महत्व पण कळते, कारण बाबासाहेब बोलले होते रामू शिक्षण माणसाच्या जीवनात प्रकाश टाकते म्हणून शिकावं, बाबासाहेबांनी रमायला शिकवलं, ते मोल तिला तेव्हा कळलं, अहो पत्र आले तुमचे, साहेब पत्र आले तुमचे लई आनंद झाला, 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 यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला, आणि साहेब आम्हाला तुमची दररोज आठवण येते, रमाई लिहिते निशिदी निस्मरते मी साहेब, निशिती निस्मरते मी दंडवत भरते मी, निशिती निस्मरते मी दंडवत भरते मी, निशिती निस्मरते दंडवत करते मी, कोटी ह्या दिनांचे, कोटी ह्या दिनांचे दिनांचे तात भात तुम्ही, तात म्हणजे बाप, कोटी ह्या दिनाचे दिनाचे तात भात तुम्ही, कारण ह्या मनोज राजा परी, साहेब ह्या मनोज राजा परी, अनाय अनाया नावा रूपा, ह्या मनोज राजा परी, अनाया नावा रूपा, मिले किराणा सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला